Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. In previous lecture, we had started with the drug acting on blood and blood forming organs. Okay, so we completed the part, second part of this chapter is that anticoagulants drug. Okay, so anticoagulants are the drugs which used to prevent the coagulation process of blood. Okay, coagulation it is nothing but the clotting of blood. Okay. सो ब्लडचं क्लॉटिंग आपल्याला माहिती आहे की ब्लड वेसल्समधून जेव्हा ती वेसल्स डॅमेज होणार आहे तेव्हा त्याच्यामधून ब्लड जे आहे ते त्याच्यातून ऊज आउट होतं राईट सो तेव्हा तिथे ब्लडचं कॉग्युलेशन होणं गरजेचं आहे ओके कारण का त्याच्या थ्रू कॉग्युलेशन झाल्यामुळे काय होतं आहे की ब्लडचा जो लॉस आहे तो तिथे प्रिव्हेंट होतो राईट बट सपोज इन केस ऑफ जिथे ब्लडचं क्लॉटिंग झालेलं आहे क्लॉट फॉर्म झालेला आहे तो जर ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असेल राईट सो ब्लड वेसल्सचं तुम्हाला माहिती आहे की डायमीटर काय होल बॉडीला सेम नसतं ओके सो ते छोटं छोटं होऊन त्याचं व्हेनमध्ये कन्वर्जन होतं राईट सो तो जो क्लॉट फॉर्म झालेला आहे तो आर्टरीजमध्ये जर गेला सपोज व्हेन्समध्ये किंवा ब्लड वेसल्समध्ये जर सर्क्युलेट होत असेल आणि तिथे जर त्याचा डायमीटर जर कमी असेल तर तो ब्लड जो आहे तो तिथे जाऊन काय होणार आहे ती जी ब्लड वेसल्स आहे ती तो ब्लॉक करणार आहे राईट सो त्याच्यामुळे त्या ब्लड क्लॉटमुळे त्या वेसल्समध्ये ऑब्स्ट्रक्शन येणार आहे राईट सो ब्लड फ्लो जो नॉर्मली होतो आहे तो होणार नाही आहे त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन येतं राईट सो त्याच्यामुळे मग फर्दरमोर मग खूप डेंजरस जे इफेक्ट्स आहेत ते बॉडीमध्ये शो होतात ओके त्याचं एक्झाम्पल आपण बघितलो की स्ट्रोकची जी कंडिशन आहे ती हार्टमध्ये ओके सो आर्टरीजमध्ये जर असा एखादा ब्लड क्लॉट जाऊन ब्लॉक झाला त्याच्यामुळे जर त्याने ब्लड सर्क्युलेशनमध्ये जर ऑब्स्ट्रक्शन आलं तर त्याच्यामध्ये स्ट्रोक हार्ट अटॅक लाईक कंडिशन्स अराईज होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात ओके सो त्या कंडिशनमध्ये अँटीकॉगुलंट स्ट्रोक जे आहेत ते यूज करायला लागतात ओके त्याच्याशिवाय आपण बघितलेलं की इन व्हिओ सोडून इन विट्रोसुद्धा अँटीकॉगुलंट्सचा खूप यूज आहे ओके जे ब्लड टेस्ट होतात त्या कंडिशनमध्ये किंवा जे सलाईन्स वगैरे चढवले जातात त्या कंडिशनमध्ये इन विट्रो अँटीकॉगुलंट्सचा यूज केला जातो ओके ऑल्सो आपल्याला माहिती आहे की ब्लड बँकमध्ये जे ब्लड स्टोअर केलं जातं ओके डोनरकडून ब्लड घेतलं जातं आणि ते स्टोअर केलं जातं ओके सो त्या पिरियडपर्यंत ते तसंच त्याची कन्सिस्टन्सी आहे लिक्विड कन्सिस्टन्सी ती तशीच राहण्यासाठी मग अँटीकॉगुलंट यूज केले जातात टू प्रिझर्व द ब्लड फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाईम राईट सो त्याच्यामुळे अँटीकॉगुलंट्स ड्रग्ज आहेत ते यूज केले जातात ओके फॉर इन विवो अँड फॉर इन विट्रो राईट सो आपण त्याच्यामध्ये इन विट्रो आणि इन विवो दोन्ही टाईपमध्ये यूज कोणते ड्रग इन विट्रो यूज केले जातात आणि कोणते ड्रग इन विवो यूज केले जातात हे आपण डिस्कस केलेलं आहे ओके इन विट्रोमध्ये आपण बघितलेलं आहे की ऑक्झॅलिक ॲसिड आहे सोडियम सिट्रेट आहे सोडियम इडिटेट आहे ओके सो दीज आर द डिफरंट ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज ॲन अँटीकॉगुलंट्स ओके त्याच्यानंतर इन विवोमध्ये आपण बघितलेलं होतं की हिपॅरिन लाईक ड्रग आहे किंवा मग प्रोटामाइन सल्फेट ओके ओरल अँटीकॉगुलंट्स दॅट इन्क्लूड्स कोमारिन इंडेनेडायॉन ओके सो दीज आर द डिफरंट विच ॲक्ट्स ॲज ॲन अँटीकॉगुलंट्स विच शोज देअर इफेक्ट इन विवो ओके इन विवो म्हणजे काय तर इनसाईड द बॉडी ओके हिपॅरिन हे असं एक अँटीकॉगुलंट्स आहे विच इज इफेक्टिव्ह इन बोथ इन विवो अँड इन विट्रो कंडिशन ओके सो हे इन ब्रीफ आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्यानंतर आपण कॉगुलंट विटॅमिन के डिस्कस केला होता ओके सो कॉगुलंट ॲक्शन ऑफ विटॅमिन के आपण डिस्कस केला होता ओके विच इज यूज टू रिव्हर्स द इफेक्ट ऑफ दिस ओरल अँटीकॉगुलंट्स ओके सो कौमारिन आहे इंडेनेडायॉन आहे ओके सो त्यांचे जे इफेक्ट्स आहेत ते रिव्हर्स करण्यासाठी मग विटॅमिन के यूज केला जाते विटॅमिन के इट इज अ व्हेरी एसेन्शियल विटॅमिन फॉर सिंथेसिस ऑफ ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स ओके सो डिफरंट जे ब्लड क्लॉटिंग प्रोसेसमध्ये जे फॅक्टर्स एसेन्शियल आहे त्याच्या सिंथेसिससाठी विटॅमिन के लागतं ओके सो ते आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्यानंतर आपण इंटरॅक्शन बघितल्या होत्या अँटीकॉगुलंट्सच्या विथ अदर ड्रग ओके अदर ड्रगसोबत
जे अँटीकॉगुलंट्स आहेत त्यांच्या कोणत्या कोणत्या इंटरॅक्शन्स आहेत, त्याच्यामुळे काय काय ॲक्शन्स बॉडीमध्ये दिसून येतात, हे आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके, नऊ आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट जो राहिलेला आहे, ओके, हिमोस्टॅटिक्स आणि प्लाझ्मा एक्सपांडर हे दोन पार्ट कवर करायचे आहेत. मग आपला हा चॅप्टर जो आहे ड्रग ॲक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स तो इथे संपणार आहे. ओके, सो आता आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करणार आहोत, हिमोस्टॅटिक्स. ओके, सो सॉरी, सो दिस हिमोस्टॅटिक्स इज आर द एजंट विच यूज टू कंट्रोल द ओझिंग फ्रॉम द मायन्यूट वेसल्स. ओके, सो जब छोटे छोटे ब्लड वेसल्स आहेत की ज्याच्यामधून त्यांचं रप्चर झाल्यामुळे, डॅमेज झाल्यामुळे जे ब्लड ऊज आउट होतं आहे, ओके, ते काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. ओके, अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज हिमोस्टॅटिक्स. ओके, हिमो इट इज नथिंग बट इट इज रिलेटेड टू ब्लड, स्टॅटिक्स इट इज रिलेटेड टू द मोशन. ओके, इट मीन्स स्टॉप. सो हिमोस्टॅटिक्स इज आर द एजंट विच यूज टू कंट्रोल द ओझिंग फ्रॉम द मायन्यूट वेसल्स. छोट्या छोट्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यामधून जे ओझिंग होतं ते स्टॉप करण्यासाठी यूज केलं जातं. ओके, बट इट इज ऑल्सो ट्रू दॅट सच एजंट्स विल नॉट इफेक्टिवली कॉम्बॅट ब्लीडिंग फ्रॉम द आर्टरीज अँड व्हेन्स. ओके, बट हे जे हिमोस्टॅटिक्स एजंट्स आहेत ते आर्टरी किंवा व्हेन्समधून जे ब्लड रिलीज होणार आहे, ओके, जे ऊज आउट होणार आहे ते स्टॉप करू शकत नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांची ॲक्शन जी आहे ती तेवढी इफेक्टिव्ह नाही आहेत. ओके, बट स्मॉल मायन्यूट ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यामध्ये ते ॲज ॲन त्याचा जो ब्लड फ्लो आहे तो तिथे स्टॉप करू शकतात. ओके, सो अंडर ॲप्रिसिएबल इंट्रावॅस्क्युलर प्रेशर. ओके, सो द हिमोस्टॅटिक्स आर ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम द साईट ऑफ ॲप्लिकेशन आफ्टर द वॅरिंग पिरियड्स ऑफ टाईम. ओके, सो एकदा का हिमोस्टॅटिक्स अप्लाय केले की मग त्याच्या साईट ऑफ ॲप्लिकेशनपासून त्याचं मग ॲब्सॉर्प्शन स्टार्ट होतं. ओके, सो द हिमोस्टॅटिक्स इन्क्लूड ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज, ऑक्सिडाइज्ड सेल्युलोज, फायब्रिनोजेन, थ्रोम्बिन, प्रोथोम्बिन. ओके, सो दीज आर द डिफरंट एजंट्स विच इज यूज्ड ॲज ॲन हिमोस्टॅटिक्स. ओके, सो हिमोस्टॅटिक्स आणि अँटीकॉगुलंट्समध्ये डिफरन्स काय आहे, दोघांचं पण काम एकच आहे की ब्लड जे लॉस होतं आहे, ब्लडचा जो फ्लो वेस्ट जाणार आहे, लीक होणार आहे, तो स्टॉप करायचा. ओके, बट डिफरन्स काय आहे, तर हिमोस्टॅटिक्स जे आहेत ते फक्त मायन्यूट वेसल्सवर त्यांचे ॲक्शन शो करतात. ओके, अँड अँटीकॉगुलंट्स विच इज इफेक्टिव्ह इन ऑल. ओके, ब्लड वेसल्स, आर्टरीज, व्हेन्स, मायन्यूट वेसल्स सगळ्यावर ते क्लोटिंगचा इफेक्ट जो झालेला आहे तो रिव्हर्स करतात. ओके, आणि हिमोस्टॅटिक्स काय करणार आहेत, फक्त मायन्यूट वेसल्समध्ये जर ब्लड जर ओझिंग आउट होत असेल तर ते स्टॉप करायचं काम जे आहे ते हिमोस्टॅटिक्स एजंट्स करतात. ओके, आर्टरीज आणि व्हेन्समधले जो ब्लड लॉस आहे ते त्याच्यामध्ये ते एवढ्या इफिशियंटली वर्क करू शकत नाही आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द हिमोस्टॅटिक्स. आता आपण डिफरंट जे हिमोस्टॅटिक्सचे एक्झाम्पल आहेत ते डिस्कस करूया. सो फर्स्ट आहे ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज विच इज ऑल्सो नोन ॲज जेल फोम. ओके, सो तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये दिसतं आहे की व्हेरियस शेपचे जे असे स्पंज टाईप दिसत आहेत, स्क्वेअर, रेक्टँगल. ओके, सो अशा व्हेरियस शेपचे साईजेसचे स्पंज अवेलेबल असतात ॲब्झॉर्बेबल जिलॅटिनचे. ओके, सो इट इज अ स्टराईल. ओके, डायरेक्ट स्किनसाठी यूज करायचं आहे, सो त्याच्यामुळे ते स्टराईल असणं मस्ट आहे. सो फर्स्ट मेन क्रायटेरिया फॉर दिस इज इट इज अ स्टराईल. ओके, ॲब्झॉर्बेबल वॉटर इन्सोल्युबल जिलॅटिन बेस स्पंज. ओके, सो इट इज अ स्टराईल ॲब्झॉर्बेबल वॉटर इन्सोल्युबल जिलॅटिन बेस स्पंज. ओके, सो इट इज यूज्ड मोस्टली फॉर द कंट्रोल ऑफ कॅपिलरी ब्लीडिंग. ओके, सो कॅपिलरीमधून जर ब्लीडिंग होत असेल तर त्या कंडिशनमध्ये स्पेसिफिकली ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज यूज केले जातात. ओके, सो फॉर दिस पर्पज इट इज फ्रिक्वेंटली मॉइश्चर विथ स्टराईल आयसोटोनिक सोडियम क्लोराईड सोल्युशन ऑर विथ थ्रोम्बिन सोल्युशन बिफोर यूज. ओके, सो हे जे जिलॅटिन स्पंज आहेत ते यूज करायच्या आधी स्टराईल आयसोटोनिक सोडियम क्लोराईड सोल्युशन किंवा मग थ्रोम्बिन सोल्युशनसोबत मॉइस्ट केले जातात. ओके, सो सिन्स इट इज कम्प्लिटली ॲब्झॉर्ब्ड इन 4 to 6 weeks इट मे बी लेफ्ट इन द प्लेस आफ्टर द क्लोजर ऑफ अन ऑपरेटिव्ह वुंड्स अँड इट इज यूजली अवेलेबल ॲज अ कोन्स, पॅक्स, पावडर अँड स्पंजेस. ओके, सो इथे जे मेन त्याचं क्रायटेरिया सांगितलेलं आहे की यूज करण्याच्या आधी
त्यांना मॉइस्ट करत ठेवलं जातं इन स्टराईल आयसोटोनिक सोडियम क्लोराईड सोल्युशन ऑर इन थ्रोम्बिन सोल्युशन. ओके, सो हे कशासाठी केलं जात असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, स्किनवर यूज केल्यानंतर पी एच रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि तो इझिली मॅचअप होऊन जाईल स्किन जे काय आपल्या बॉडीचं पी एच आहे त्या एरियाचं जो पी एच आहे त्याच्यासोबत. ओके, सो सिन्स इट इज कम्प्लिटली ॲब्झॉर्ब इन 4 to 6 weeks. ओके, सो एकदा ॲप्लाय केल्यानंतर 4 to 6 weeksमधलंचं कम्प्लीट ॲब्सॉर्प्शन होतं. सो इट मे बी लेफ्ट इन द प्लेस आफ्टर द क्लोजर ऑफ अन ऑपरेटिव्ह वुंड. ओके, सो जनरली जर कोणती वुंड असेल ऑपरेशनमुळे झालेली असेल तर तिथे हा जो जिलॅटिन स्पंज आहे ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज तो तिथे प्लेस केला जातो. ओके, सो इट इज युजली अवेलेबल इन ओके कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये हा जो ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये कोन्स आहे, पॅक्स आहे, पावडर आहे, स्पंजेस आहेत. ओके, सो दीज आर द डिफरंट प्रिपरेशन्स ऑफ दिस ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंज. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज जेल फोम. ओके, so here it is, the first hemostatic agent is completed. Now next is that oxidized cellulose. Okay, so idu tumhala diagram madhe dishtoy paper dishtoy ek patal tela oxidized cellulose asu mhatla jata. Okay, so it is specially treated form of surgical gauze or cotton that promotes the clotting by reactions between hemoglobin and cellulosic acid. Okay, सो इथे काय, इथे तुम्हाला जी स्ट्रीप दिसते एक, ओके, विच इज जनरली मेड अप फ्रॉम द सर्जिकल गॉज ऑर कॉटन. ओके, सो सर्जिकल गॉज किंवा कॉटन जे आहे त्याच्याने ते तयार झालेलं आहे. ओके, गॉज म्हणजे काय तर थिन ट्रान्सपरंट फॅब्रिक असतं. ओके, सपोज सिल्कने बनलेलं असेल, लिनेनने बनलेलं असेल, कॉटनने, इथे स्पेसिफिकली कॉटनने बनलेलं असं थिन ट्रान्सपरंट फॅब्रिक असतं. ओके, की ज्याच्यामध्ये व्हेरी फाईन वायर मेश असतात. ओके, सो जसं म्हणजे खूप असे जे कॉटनचे फायबर्स जे आहेत त्याच्यात त्याने एक नेट लाईक व्हेरी फाईन मेश तयार झालेलं असतं. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहेच की खूप पातळ असं काय असतं की कॉटनचं जे आहे ते फॅब्रिक टाईप फॉर्म झालेलं असतो. ओके, सो दीज प्रमोट्स द क्लोटिंग बाय द रिएक्शन्स बिटवीन द हिमोग्लोबिन अँड सेल्युलोजिक ॲसिड. सो त्याच्यामध्ये जे सेल्युलोजिक ॲसिड आहे आणि हिमोग्लोबिन आहे ह्यांच्यामध्ये रिएक्शन्स होऊन मग ते क्लॉटिंगची ॲक्शन शो करतात. ओके, सो ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिडाइज सेल्युलोज ऑकर्स विद इन 2 to 7 days आफ्टर ॲप्लिकेशन. सो एकदा ॲप्लाय केल्यानंतर 2 to 7 days काय होतं, हे जे ॲप्लाय केलेलं ऑक्सिडाइज सेल्युलोज आहे त्याचं टोटली ॲब्सॉर्प्शन होतं. ओके, सो इट इज नॉट यूज इन कॉम्बिनेशन विथ थ्रोम्बिन बिकॉज द लो पी एच इंटरफिअर्स विथ द ॲक्टिव्हिटी ऑफ थ्रोम्बिन. ओके, सो आपण जो पहिला बघितला होता हिमोस्टॅटिक्स ड्रग त्याच्यामध्ये ॲब्सॉर्बेबल जिलॅटिन स्पंज बघितला होता. ओके, सो तो आपण बघितलेला होता की तो जनरली थ्रोम्बिन सोल्युशनमध्ये किंवा आयसोटोनिक सोडियम क्लोराईड सोल्युशनसोबत त्याला मॉइशन करून ठेवलं जातं. ओके, बट हे जे ऑक्सिडाइज सेल्युलोजची जी स्ट्रीप आहे विच इज नॉट कंबाइन विथ थ्रोम्बिन सोल्युशन. ओके, त्याचं रिझन काय आहे, बिकॉज द लो पी एच इंटरफिअर विथ द ॲक्टिव्हिटी ऑफ थ्रोम्बिन. ओके, सो लो पी एच डिफरन्स असल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे थ्रोम्बिनची ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय होणार आहे, इंटरफिअर होणार आहे. ओके, सो ऑक्सिडाइज सेल्युलोज इज नॉट यूज्ड फॉर परमनंट पॅकिंग ऑफ इम्प्लांटेशन इन फ्रॅक्चर बिकॉज इट इंटरफिअर विथ बोन रिजनरेशन. ओके, सो जनरली हे जे ऑक्सिडाइज सेल्युलोज जे आहे, ओके, गॉज विच इज नॉट यूज्ड फॉर परमनंट पॅकिंग ऑफ इम्प्लांटेशन इन फ्रॅक्चर. ओके, सो फ्रॅक्चरमध्ये जे इम्प्लांट्स यूज केले जातात त्याच्यामध्ये यूज केले जात नाही. त्याचं रिझन काय आहे, बिकॉज इट इंटरफिअर विथ बोन जनरेशन. ओके, सो बोनचं जनरेशनचे जे प्रोसेस आहे ते इंटरफिअर करण्याची ॲबिलिटी ऑक्सिडाइज सेल्युलोजमध्ये आहे. ओके, सो त्याच्यामुळे हे जे ऑक्सिडाइज सेल्युलोज आहे ते परमनंट पॅकिंग जे आहे इम्प्लांटेशन जे आहे त्याच्यासाठी यूज करत नाही. ओके, सो इट इंटरफिअर्स विथ द बोन रिजनरेशन अँड मे रिझल्ट्स इन टू अ सिस्ट फॉर्मेशन. ओके, सो बोन रिजनरेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यात ते इंटरफिअर करतात आणि त्याच्यामुळे सिस्ट फॉर्मेशन होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, सो सिस्ट म्हणजे सिस्ट फॉर्मेशन होतं म्हणजे काय होतं, तर जनरली अबनॉर्मल ऑर युजली
नॉन कैंसरस ग्रोथ फील्ड विथ लिक्विड और सेमी सॉलिड सब्सटेंसेस. ओके, सो जशी कैंसर की गाठ येते तशी सेम गाठ येते पण ती कैंसर की नसते. ओके, सो इट इज एन नॉन कैंसरस ओके ग्रोथ विच इज फिल्ड विथ लिक्विड और सेमी सॉलिड सब्सटन्स, कि ज्याच्यामध्ये लिक्विड किंवा सेमी सॉलिड सब्सटन्स जे आहे ते भरलेलं असतं. ओके, सो कधी कधी हे जे आहे ते काय करतं, पेन कॉज करतं. ओके, सिस्ट. ओके, सो इथे काय सांगितलेलं आहे की ऑक्सिडाइज सेल्युलोज आहे विच इज नॉट यूज फॉर परमनंट पॅकिंग ऑफ इम्प्लांटेशन इन फ्रॅक्चर्स बिकॉज इट इंटरफिअर विथ बोन फॉर्मेशन अँड मे बी रिझल्ट इन टू अ सिस्ट फॉर्मेशन. ओके, सो बोनची जी रिजनरेशनची प्रोसेस आहे ते इंटरफिअर करतं आणि अल्सो सिस्ट फॉर्म होतं, त्याच्यामुळे जनरली यूज केलं जात नाही इन द परमनंट पॅकिंग ऑफ इम्प्लांटेशन इन फ्रॅक्चर. ओके, सो इट इज मार्केटेड एज अ कॉटन प्लेजेट्स देन गॉज पॅड्स अँड गॉज स्ट्रीप. ओके, सो गॉज म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की थीन जे फायबर्स आहेत त्याचं फाईन वायर मेश बनवलं जातं. ओके, दॅट इज गॉज पॅड्स अँड गॉज स्ट्रीप. ओके, कॉटन प्लेजेट्स म्हणजे काय, तर प्लेजेट्स म्हणजे काय, तर इट इज अन स्मॉल पॅड ऑफ लिंट और सॉफ्ट मटेरियल विच इज यूज टू स्टॉप अ वुंड और ओपनिंग ऑफ एनी बॉडी. ओके, सो वुंडमधून जे किंवा ब्लड वेसल्समधून जे काही ब्लड उज आउट होणार आहे ते स्टॉप करण्यासाठी स्मॉल पीस जो आहे पॅडचा ॲज ॲन लिंट और ॲज ॲन सॉफ्ट मटेरियल विच इज यूज टू स्टॉप अ वुंड और ओपनिंग इन द और एनी काइंड ऑफ ओपनिंग इन टू द बॉडी. ओके, सो इट इज नथिंग बट अ प्लेजेट्स. सो दिस इज ऑल अबाउट द ऑक्सिडाइज सेल्युलोज. ओके, नाउ नेक्स्ट हिमोस्टॅटिक ड्रग इज दॅट फायब्रिनोजेन. ओके, सो स्टराइल फ्रॅक्शन ऑफ नॉर्मल ह्युमन प्लाज्मा इज यूज फॉर रिस्टोरिंग द नॉर्मल प्लाज्मा फायब्रिनोजेन लेवल्स इन हिमोरेजिक कॉम्प्लिकेशन्स. ओके, सो हिमोरेजिक कॉम्प्लिकेशन्स जेव्हा असतात तेव्हा जनरली स्टराइल फ्रॅक्शन जो आहे नॉर्मल ह्युमन प्लाज्मामधला तो काय केला जातो, रिस्टोर केला जातो ॲज ॲन प्लाज्मा फायब्रिनोजेन. ओके, सो फायब्रिनोजेन अँड द सोल्युशन ऑफ थ्रॉम्बिन इज यूज लोकली ड्युरिंग सर्टन सर्जिकल प्रोसिजर्स टू क्रिएट अ क्लॉट और ॲडेजन इन सिटू. ओके, सो जनरली हे जे फायब्रिनोजेन आहे अलॉंग विथ थ्रोम्बिन सोल्युशन. ओके, विच इज यूज इन सर्जिकल प्रोसिजर्स. ओके, सर्जिकल प्रोसिजरमध्ये अलॉंग विथ थ्रोम्बिन सोल्युशन यूज केलं जातं. का अलॉंग विथ थ्रोम्बिन यूज केलं जातं, जनरली ड्यू टू द इट इज हेल्पफुल टू क्रिएट अ क्लॉट अँड ऑल्सो इट प्रोड्युसेस द ॲडेजन इन सिटू. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फायब्रिनोजेन. सो इथे सांगितलेलं आहे की इन सिटू ॲडेजन इज देअर. ओके, सो ॲडेजन म्हणजे काय, तर जिथे इन सिटू ॲडेजन म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर जिथे ओरिजिनल म्हणजे जिथे ओरिजिन आहे एखादी जखम आहे किंवा रप्चर झालेलं आहे ब्लड वेसलचं तिथे ते स्टिक होऊन राहतं वेल. ओके, सो नेक्स्ट ड्रग हिमोस्टॅटिक ड्रग इज दॅट थ्रोम्बिन NF. ओके, सो थ्रोम्बिन जनरली इट इज ऑप्टेन फ्रॉम द बोविन प्लाज्मा. ओके, सो बोविन म्हणजे कॅटल फॅमिलीमधले ॲनिमल्स. ओके, म्हणजे गाईगुरं जे आहेत त्यांच्या प्लाज्मामधून थ्रोम्बिन जे आहे ते मिळवलं जातं. ओके, सो थ्रोम्बिन हॅज मेनी ॲप्लिकेशन्स इन सर्जरी. सो इट इज यूज इन कॉन्जिकेशन विथ ॲब्झॉर्बेबल जिलॅटिन स्पंजेस हॅज ऑलरेडी बीन मेन्शन. ओके, सो आपण बघितलेलं आहे की थ्रोम्बिन सोल्युशन जे आहे ते डिफरंट काइंड ऑफ हिमोस्टॅटिक एजंटसोबत कंबाईन फॉर्ममध्ये यूज केलं जातं. ओके, सो इन ॲडिशन द मटेरियल मे बी यूज अलोन आयदर इन पावडर फॉर्म और इन सोल्युशन टू कंट्रोल अ कॅपिलरी ब्लिडिंग टू प्रमोट अ ॲडिशन ऑफ टिश्यू सर्फेसेस. ओके, सो कंबाईनमध्ये यूज केलंच जातं ॲज अन हिमोस्टॅटिक म्हणून, बट इंडिव्हिज्युअलीसुद्धा यूज केलं जातं. ओके, सो इंडिव्हिज्युअली कुठे कुठे यूज केलं जातं, तर पावडर फॉर्ममध्ये सोल्युशन फॉर्ममध्ये यूज केलं जातं फॉर द कंट्रोल ऑफ कॅपिलरी ब्लिडिंग. ओके, अँड टू प्रमोट द ॲडेजन ऑफ टिश्यूज टू द सर्फेसेस. ओके, सो टिश्यूजचं सर्फेसला ॲडेजनची जी प्रोसेस आहे ती प्रमोट करणार आहे आणि कॅपिलरी ब्लिडिंगची जी प्रोसेस आहे ती कंट्रोल करणार आहे. ओके, सो दिस इज द मेन फंक्शन ऑफ दिस थ्रोम्बिन. ओके,
जर एक्झाम्पल बघितलं तर इट इज व्हॅल्युएबल एजंट फॉर द फिक्सेशन ऑफ स्किन इम्प्लांट्स. ओके, स्किनमध्ये जे इम्प्लांट्स फिक्स केले जातात त्याच्यामध्ये मोस्टली यूज केला जातं. ओके, सर, थ्रॉम्बिन शुड बी यूज्ड ओनली फॉर द टॉपिकल ॲप्लिकेशन्स. ओके, सो जे टॉपिकली यूज केले जातात त्याच्यासाठीच फक्त थ्रॉम्बिन जो आहे ते यूज केलं जातं. सो इट इज मार्केटेड ॲज अ पावडर इन वायल्स. डिस्पाईट इट्स बोवाईन ओरिजिन, ऑफिशियल थ्रॉम्बिन ॲपियर्स टू बी नॉन अँटीजेनिक वेन यूज टिप टॉपिकली. ओके, सो बोवाईनपासून ऑप्टेन केलेलं जर थ्रॉम्बिन सोडलं, जर ऑफिशियली थ्रॉम्बिन्सचं सिंथेसिस केलं गेलं असेल तर ते जे थ्रॉम्बिन आहे विच इज नॉन अँटीजेनिक इन नेचर. ओके, आणि त्याच्यामुळे टॉपिकली यूज केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द थ्रॉम्बिन ॲज ॲन हिमोस्टॅटिक ड्रग. ओके, नेक्स्ट इज दॅट थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, which is also known as thrombokinase. Okay, so this thromboplastin, which is prepared from the acetone extracted from brain or lungs tissues of freshly killed rabbit. Okay, so rabbit kill केल्यानंतर त्याच्या lungs tissues मध्ये जे ॲसिटोन एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे किंवा ब्रेनमध्ये जे ॲसिटोन ऑब्झर्व्ड होतं त्याच्यापासून थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ते तयार केलं जातं. ओके, सो इट कंटेन्स थ्रोम्बोप्लास्टिन विच प्रमोट्स द कन्वर्जन ऑफ प्रोथॉम्बिन टू थ्रॉम्बिन. ओके, सो त्याच्यामध्ये जे थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ते काय होतं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ प्रोथॉम्बिन टू थ्रॉम्बिन. ओके, सो क्लोटिंग प्रोसेसमध्ये जे प्रोथॉम्बिनचं कन्वर्जन थ्रॉम्बिनमध्ये होतं ती जी स्टेप्स आहेत तिथे तो फॅसिलेट करणार आहे. ओके, सो इट इज यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ प्रोथॉम्बिन टाईम अँड ॲक्टिव्हिटी ऑफ द ब्लड अँड इम्पॉर्टंट गाईड इन अँटीकॉगुलंट थेरपी. ओके, सो जनरली अँटीकॉगुलंट थेरपीमध्ये प्रोथॉम्बिन टाईम किती आहे किंवा ब्लडची ॲक्टिव्हिटी काय आहे, ओके, किंवा कोणत्या अँटीकॉगुलंट थेरी आपण फॉलो करू शकतो, त्याची डेव्हलपमेंट साठी कोणते कोणते चेंजेस करू शकतो, हे जे आहे ते त्याच्यासाठी जनरली त्या डिटर्मिनेशनसाठी थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, सो थ्रोम्बोप्लास्टिन इज ऑल्सो एम्प्लॉईड इन सर्जरी ॲज अ लोकल हिमोस्टॅटिक्स. ओके, सर्जरीमध्ये यूज केलं जातं ॲज अ लोकल हिमोस्टॅटिक्स. ओके, सो ह्यांची जर ॲक्शनची जर स्ट्रेंथ आपण कम्पेअर केली अँटीकॉगुलंट्स आणि हिमोस्टॅटिक्स मध्ये तर त्याच्यामध्ये अँटीकॉगुलंट्स हॅविंग अ हायर स्ट्रेंथ ऑफ कॉग्युलेशन अँटीकॉग्युलेशन इफेक्ट. ओके, आणि हिमोस्टॅटिक्स जे आहेत ते काय करणार आहेत तर ब्लड जे आहे ते क्लॉट करणार आहेत आणि त्याच्यामुळे ब्लडचा जो लॉस आहे तो ते प्रिव्हेंट करणार आहेत. राईट, सो दिस इज ऑल अबाउट द थ्रोम्बोप्लास्टिन. ओके, नाऊ वी कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज प्लाझ्मा एक्सपांडर्स. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज प्लाझ्मा सबस्टिट्यूट्स. ओके, सो दिस प्लाझ्मा एक्सपांडर्स आर द एजंट दॅट हॅव रिलेटिवली हाय मॉलिक्युलर वेट अँड बूस्ट द प्लाझ्मा व्हॉल्यूम बाय इन्क्रीजिंग द ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, सो ऑस्मॉसिसची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. ओके, सो अशा ह्याने ऑस्मॉटिक प्रेशर अराईज करून काय केलं जातं, प्लाझ्मा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज केला जातो. ओके, सो एजंट दॅट हॅव ऑल रिलेटिवली हाय मॉलिक्युलर वेट अँड विच बूस्ट द प्लाझ्मा व्हॉल्यूम. ओके, सो दे आर यूज टू ट्रीट पेशंट्स हू हॅव सफर्ड हिमोरेजेस अँड शॉक. ओके, सो हिमोरेजेस आणि शॉक लाईक डिसऑर्डर्स जर पेशंटमध्ये असतील त्याच्यामध्ये त्याच्या ट्रीटमेंटसाठी प्लाझ्मा एक्सपांडर यूज केले जातात. ओके, सो हिमोरेजेस म्हणजे काय तर लॉस ऑफ ब्लड, राईट, फ्रॉम द ब्लड वेसल्स. आणि शॉकमध्ये काय होतं तर शॉक जो आहे विच इज अ लाईफ थ्रेटनिंग कंडिशन. ओके, सो कधी शॉक होणार आहे, सो इट ऑकर्स वेन द बॉडी इज नॉट गेटिंग इनफ ब्लड फ्लो. ओके, सो जेव्हा बॉडीच्या कोणत्या पार्टला सफिशियंट ब्लड फ्लो होणार नाही आहे तेव्हा शॉक ही कंडिशन जी आहे ती फेस करावी लागते. ओके, सो लॅक ऑफ ब्लड फ्लो मीन्स इट इज नथिंग बट द सेल्स अँड ऑर्गन्स डू नॉट हॅविंग अ इनफ क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन. ओके, अँड न्यूट्रियंट्स असो सो फंक्शन जनरली प्रॉपरली ऑर्गन जो आहे ते होणार नाही आहे, ऑर्गन जो आहे तो डॅमेज होणार आहे इन केस ऑफ शॉक. ओके, सो शॉक विच रिक्वायर द इमर्जन्सी ट्रीटमेंट अँड कॅन इफ नॉट पेशंट डज नॉट गेट एनी काइंड ऑफ इमर्जन्सी ट्रीटमेंट द कंडिशन विल गेट वर्सन. ओके, विच इज इमिजिएट प्रोसेस. ओके, सो इमिजिएटली द पर्सन जो आहे तो वर्स्ट कंडिशनला जाऊ शकतो शॉकचे जर
प्रॉपर टाइमिंगला जर ट्रीटमेंट झाली नाही तर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्लाज्मा एक्सपांडर. ओके, नेक्स्ट इज दैट पॉली डिफरंट प्लाज्मा एक्सपांडर मेन्शन ओवर हियर दैट इंक्लूड फर्स्ट क्लास इज पॉलिमराइज्ड कार्बोहाइड्रेट. ओके, सो पॉलिमराइज कार्बोहाइड्रेट एग्जाम्पल इज दैट एकेशिया, पेक्टिन, डेक्स्ट्रान, पॉलीग्लुकोज. ओके, सो दीज आर द डिफरंट एजेंट्स विच एक्ट्स एज एन पॉलिमराइज्ड कार्बोहाइड्रेट्स. ओके, नेक्स्ट इज दैट प्रोटीन सब्स्टिट्यूट. ओके, सो जिलैटीन एग्जाम्पल त्याच्यामध्ये आहे की जिलैटीन, मॉडिफाइड जिलैटीन, ऑक्सल ऑक्सीपॉली जिलैटीन. ओके, सो दीज आर द डिफरंट एग्जाम्पल्स विच कम्स अंडर अ प्रोटीन सब्स्टिट्यूट. ओके, नेक्स्ट इज दैट प्लास्टिक्स. ओके, सो मिथाइल सेल्युलोज पॉलीविनाइल पायरोलिडॉल. ओके, सो दिस इज द एग्जाम्पल ऑफ प्लास्टिक एज एन प्लाज्मा एक्सपांडर एंड ऑल्सो मिथाइल सेल्युलोज. ओके, नेक्स्ट इज दैट इलेक्ट्रोलाइट. ओके, सो फिजियोलॉजिकल सलाइन और ग्लूकोज विच एक्ट्स एज एन प्लाज्मा एक्सपांडर्स. ओके, सो दीज आर द डिफरेंट एग्जाम्पल ऑफ प्लाज्मा एक्सपांडर ड्रग्स. ओके, ओके, सो दिस प्लाज्मा एक्सपांडर और प्लाज्मा सब्स्टिट्यूट वी मस्ट रिक्वायर टू सैटिस्फाय द सम काइंड ऑफ रिक्वायरमेंट्स. ओके, सो हियर इट इज मेन्शन सम रिक्वायरमेंट विच इज सैटिस्फाइड बाय द प्लाज्मा एक्सपांडर और सब्स्टिट्यूट. ओके, सो फर्स्ट इज दैट द कोलाइडल सोल्यूट शुड बी रिटेन इन सर्क्युलेशन अंटिल इट इज प्लेस कैन बी टेकन बाय द नेटिव प्रोटीन्स. ओके, सो हे जे काही प्लाज्मा सब्स्टिट्यूट इन्सर्ट करणार आहे बॉडीमध्ये त्याच्यामध्ये जे कोलाइडल सोल्यूट्स आहेत, ओके, विच शुड बी रिटेन इन द सर्क्युलेशन. ओके, सो ते सर्क्युलेशनमध्ये रिटेन राहिले पाहिजेत अप टू त्याची जागा आहे ती एखादा नेटिव प्रोटीन घेत नाही आहे तिथपर्यंत ते जे सर्क्युलेशनमध्ये आहेत ते प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट द कोलॉइड्स शुड नायदर रेडिली डिफ्यूज इन टू टिश्यू फ्लुइड नॉर बी रॅपिडली एक्सक्रिटेड इन द युरिन. ओके, सो जे कोलाइड्स मॉलिक्युल्स आहेत ते काय आहेत की इझिली टिश्यू फ्लुइड्समध्ये डिफ्यूज होता कामा नाही. ओके, सो नायदर रेडिली डिफ्यूज इन टू द टिश्यू फ्लुइड्स नॉर बी रॅपिडली एक्सक्रिटेड इन द युरिन. ओके, जरी टिश्यूजमध्ये जर रॅपिडली डिफ्युजन नाही झालं तरी युरिनमध्ये सुद्धा त्याचं लवकर एक्सक्रिशन जे आहे ते होता कामा नाही. ओके, नेक्स्ट इज दॅट द कोलाइडल सब्स्टन्स शुड नॉट बी रॅपिडली मेटाबोलाइज्ड. ओके, सो कोलाइडल सब्स्टन्स जे आहे त्यांचं रॅपिड मेटाबॉलिझम होता कामा नाही. ओके, तर मेटाबॉलिझम झाल्यावर काय होणार आहे त्यांची ॲक्शन जी आहे ती तिथे स्टॉप होणार आहे, अल्टर होणार आहे. ओके, अँड वी मस्ट रिक्वायर टू मेंटेन द ॲक्शन. ओके, सो त्याच्यामुळे काय आहे की कोलाइडल सोल्युशन जे आहेत ते त्यांचं रॅपिडली मेटाबॉलिझम होता कामा नाही. ओके, सो द ऑस्मॉटिक प्रेशर pH विस्कॉसिटी ऑफ सोल्युशन मस्ट बी दॅट ऑफ द प्लाज्मा. ओके, सो हे जे डिफरंट कंडिशन्स आहेत ऑस्मॉटिक प्रेशर आहे, pH आहे, विस्कॉसिटी आहे, ओके, ती जे काही सोल्युशन एज अ प्लाज्मा एक्सपांडर किंवा प्लाज्मा सब्स्टिट्यूट म्हणून यूज करणार आहे त्याच्या ह्या ज्या डिफरंट प्रॉपर्टीज आहेत त्या ब्लड प्लाज्मासारख्या सिमिलर असणं गरजेचं आहे. ओके, सो इट इज कंपोजिशन शुड बी कॉन्स्टंट. ओके, सो त्याचं जे कंपोजिशन आहे, ओके, ओवरऑल प्रिपरेशनचं जे कंपोजिशन आहे ते कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. ओके, सो इट मस्ट बी नॉन टॉक्झिक अँड अपायरेटिक. ओके, सो हे जे आहे ते नॉन टॉक्झिक आहे. ओके, कोणताही हार्म त्याचा बॉडीला होणार नाही आहे अँड ऑल्सो दोज आर द अपायरेटिक इन नेचर. ओके, सो पायरेटिक्स काय करणार आहेत की टेम्परेचर इन्क्रीज करतात बॉडीचं. ओके, सो फीवर लाईक कंडिशन्स वगैरे अराईज होते. अपायरेटिक्स मीन्स दे डज नॉट अल्टर एनी काइंड ऑफ मेकॅनिझम इन टू अवर बॉडी. ओके, नेक्स्ट इज दॅट इट मस्ट बी रिटेन लॉन्ग इन द टिश्यूज अँड मोस्ट मस्ट नॉट ॲक्ट ॲज अन डायोरेटिक्स. ओके, सो हे टिश्यूजमध्ये रिटेन राहणं गरजेचं आहे आणि डायुरेटिक म्हणून त्यांनी ॲक्शन शो कामं करता नाही. ओके, सो दीज आर द व्हेरियस रिक्वायरमेंट विच इज एसेन्शियली रिक्वायर्ड बाय द प्लाज्मा सब्स्टिट्यूट और प्लाज्मा एक्सपांडर्स. ओके, सो प्रोटीन सब्स्टिट्यूट्स हॅव प्रूव्ड यूजलेस. गम ॲकेशिया हॅज नाऊ बीन गिवन अप. कार्बोहायड्रेट लाईक डेक्स्ट्रान अँड प्लास्टिक्स लाईक प्लाज्मोस्पान
प्लाज्मोसान सीन बोथ फेअरली असेप्टेबल. ओके सो प्रोटीन सब्स्टिट्यूट आहे की जे मोस्टली यूजलेस आहे. ओके तर कोणते कोणते सब्स्टिट्यूट आपण ॲज अन प्लाज्मा सब्स्टिट्यूट यूज करू शकतो, इथे मेन्शन केलेलं आहे की सो डेक्स्ट्रान आहे, प्लास्टिक लाईक प्लाज्मोसान आहे. ओके विच इज फेअरली यूज ॲज अन प्लाज्मा एक्सपांडर. ओके सो फर्स्ट आहे बघायचं आहे आपल्याला की डेक्स्ट्रान. ओके सो डेक्स्ट्रान बी पी, सो डेक्स्ट्रान इज अ पॉलीसॅकराइड्स इलॅबोरेटेड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके सो ल्युकोनॉस्टोक मेसेंटेरॉइड्स हा जो बॅक्टेरिया आहे, ओके मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याच्याकडून मग डेक्स्ट्रानचं जे आहे ते सिंथेसिस केलं जातं. ओके सो डेक्स्ट्रान जे आहे विच इज कम्स अंडर अ पॉलीसॅकराइड क्लास. ओके सो दीज मायक्रो ऑर्गॅनिझम सीडेड इन द सोल्युशन ऑफ केन शुगर विथ ईस्ट. ओके अँड देअर विल बी अ प्रोडक्शन ऑफ डेक्स्ट्रॉक्शन डेक्स्ट्रान इज डन. ओके सो काय केलं जातं की हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ल्युकोनॉस्टोक मेसेंटेरॉइड्स त्याला काय केलं जातं केन शुगर आणि ईस्टसोबत त्याला ठेवलं जातं. ओके सो इट इज यूज्ड इन 60% स्ट्रेंथ. इट टेक्स अबाउट वीक फॉर द डेक्स्ट्रान टू बी ॲब्झॉर्ब स्लोली. ओके अँड डेक्स्ट्रान वेन सल्फेटेड हॅज हिपॅनिन लाईक अँटीकॉगुलंट ॲक्शन. ओके सो इथे काय सांगितलेलं आहे की 6% एवढी त्याची स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे. ओके नेक्स्ट इज दॅट इट टेक्स अबाउट अ वीक फॉर डेक्स्ट्रान टू बी ॲब्झॉर्ब स्लोली. ओके सो एकदा ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर एक आठवडा लागतो त्याचं कम्प्लीट ॲब्सॉर्प्शन व्हायला, कारण का स्लोली स्लोली त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. ओके अँड डेक्स्ट्रान वेन सल्फेटेड हॅज हिपॅरिन लाईक अँटीकॉगुलंट ॲक्शन. ओके इफ यू कन्वर्ट दिस डेक्स्ट्रॉन फॉर्म इन टू अ सल्फेटेड फॉर्म देन दिस सल्फेटेड फॉर्म ऑफ डेक्स्ट्रान विच इज मोस्टली यूज्ड ॲज अन अँटीकॉगुलंट. ओके सो त्याची जी ॲक्शन आहे ती हिपॅरिनसारखी अँटीकॉगुलंट ॲक्शन तो शो करणार आहे. ओके नेक्स्ट प्लाज्मा एक्सपांडर इज दॅट जिलॅटिन. ओके सो जिलॅटिन इज प्रिपेअर्ड फ्रॉम द बोन ऑर पोर्क स्किन. ओके सो पोर्क स्किन आणि बोन जे आहे त्याच्यापासून जिलॅटिन जे आहे ते त्याचं सिंथेसिस केलं जातं. ओके सो इट इज यूज्ड ॲज 6% सोल्युशन. 6% सोल्युशन एवढं स्ट्रेंथचं सोल्युशन यूज केलं जातं ॲज अन प्लाज्मा एक्सपांडर. ओके व्हेन 500 ml ऑफ दिस आर ट्रान्सफ्यूज्ड ब्लड प्रेशर इज मेंटेन फॉर अबाउट 48 hours इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल. ओके सो एकदा का 500 ml एवढं जिलॅटिनचं जे कंटेंट आहे ते जेव्हा ट्रान्सफ्यूज केलं जातं तेव्हा ब्लड प्रेशर जे आहे ते 48 hours नॉर्मल मेंटेन केलं जातं. ओके नेक्स्ट ड्रग्स इज ॲट पॉलीविनाइल पायरोलिडॉन. ओके PVP. सो दिस इज अ प्लास्टिक. ओके सो तुम्ही प्लास्टिक्समध्ये बघितलं असेल त्याच्यामध्ये PVP असतं. ओके सो इट इज अन सिंथेटिक पॉलिमर. इट इज प्रोड्यूस्ड बाय द कंट्रोल्ड पॉलिमरायझेशन ऑफ विनाइल पायरोलिडिन. ओके सो विनाइल पायरिलिडॉन हे जो आहे त्याचं कंट्रोल पॉलिमरायझेशनची प्रोसेस होते आणि मग विनाइल पॉलिविनाइल पायरोलिडिन फॉर्म होतं. ओके की ज्याच्यामध्ये मल्टिपल जे आहेत ते विनाइल पायरोलिडॉनचे ॲटम आहेत. ओके सो द लार्जर मॉलिक्युलर फ्रॅक्शन्स कॅन बी रिटेन फॉर अ लाँग टाईम विदाऊट बीइंग मेटाबोलाइज्ड. ओके सो पॉलिमरायज स्ट्रक्चर असल्यामुळे काय होतं की लार्जर मॉलिक्युलर फ्रॅक्शन्स कॅन बी रिटेन. ओके फॉर द लाँग टाईम विदाऊट एनी काइंड ऑफ मेटाबोलिझम. ओके अँड इट शुड बी नोटेड दॅट PVP इज नॉन टॉक्झिक इन नेचर. ओके सो कोणत्याही काइंडचं ॲडवर्स रिॲक्शन्स किंवा टॉक्झिक इफेक्ट जे आहेत ते दिसणार नाही आहेत. ओके सो प्लाज्मोसान इज अ सोल्युशन ऑफ PVP आयसोटोनिक विथ प्लाज्मा अँड इट इज सप्लायड ॲज 3.5% सोल्युशन इन 0.9% सलाईन. ओके सो प्लाज्मोसान जे आहे विच इज अन सोल्युशन ऑफ PVP. PVP सोल्युशन आहे. ओके विच इज आयसोटोनिक विथ प्लाज्मा. प्लाज्मासोबत आयसोटोनिक बनवलं गेलेलं आहे. ओके अँड इट इज सप्लायड ॲज 3.5% सोल्युशन इन
0.9% सलाइन सोल्यूशन. ओके, सो ह्या याच्यामध्ये ते तयार केलं जातं. ओके, सो पी व्ही पी इज यूज ॲज अन इफेक्टिव्ह अँड सेफ रिप्लेसमेंट फ्लुएड फॉर अँड ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस शॉक्स. ओके, सो शॉक्स लाईक कंडिशन्स आहे, मग अशी आपण डिस्कस केलेलं आहे की शॉक लाईक कंडिशन कधी अराईज होणार आहे बॉडीमध्ये. तर ही जी शॉकची जी कंडिशन आहे विच इज लाईफ थ्रेटनिंग कंडिशन. ओके, पेशंट जे आहे ते त्याच्यामध्ये त्याची डेथसुद्धा होऊ शकते जर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट इमिजिएटली मिळाली नाही तर. ओके, सो स्ट्रॉक इट इज अन लाईफ थ्रेटनिंग कंडिशन दॅट ऑकर्स वेन द बॉडी इज नॉट गेटिंग इनफ ब्लड. ओके, सो जेव्हा बॉडी जी आहे त्याला इनफ ब्लड सप्लाय होऊ शकत नाही आहे, ओके, त्या कंडिशनमध्ये शॉक ही कंडिशन अराईज होते. ओके, सो लॅक ऑफ ब्लड फ्लो मीन्स इन केस ऑफ सेल्स ऑर्गन्स, ओके, विच डू नॉट गेट इनफ ऑक्सिजन. ओके, सो ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे जी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, न्यूट्रियंटची जी रिक्वायरमेंट आहे, तीसुद्धा कमी येते. ओके, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ शॉक लाईक कंडिशन्स. ओके, सो दिस शॉक कंडिशन विच इज रिलेटेड विथ पॉलिविनाइल पायरोलिडिन. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये जे आहे ते पी व्ही पी जो आहे तो मोस्टली इफेक्टिव्ह आहे. सो इट इज अन इफेक्टिव्ह अँड सेफ प्लाझ्मा सबस्टिट्यूट अँड इट इज नॉन ॲलर्जिक टॉक्झिक अँड इन्फेक्शन्स. ओके, सो ॲलर्जी पण नाही आहे कोणती, कोणते टॉक्झिक इफेक्ट पण नाही आहेत, कोणते इन्फेक्शनसुद्धा नाही आहे. ओके, सो इट इज अन सेफ ड्रग अँड इट इज इफेक्टिवली यूज एज अन सेफ प्लाझ्मा सबस्टिट्यूट. ओके, नेक्स्ट इज दॅट फिजिओलॉजिकल सलाइन. ओके, फिजिओलॉजिकल सलाइन 0.9% सोडियम क्लोराईड इन वॉटर. सो इट हॅज सेम ऑस्मॉटिक प्रेशर ॲज दॅट ऑफ ब्लड. ओके, सो ब्लडचे जे काय ऑस्मॉटिक प्रेशर्स आहे तेवढं सेम ऑस्मॉटिक प्रेशर ह्याचं असणार आहे. ओके, दॅट इज आयसोटोनिक विथ ब्लड बट इट इज यूजफुल ओनली ॲज अन इमर्जन्सी मेजर्स. ओके, सो फक्त इमर्जन्सीज कंडिशनमध्ये यूज केलं जातं. इट डज नॉट मेंटेन द रेज्ड ब्लड प्रेशर फॉर लाँग टाईम. ओके, सो जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे ते लाँग टाईमसाठी तसंच मेंटेन हा जो ड्रग आहे तो करत नाही. ओके, सो नेक्स्ट ड्रग इज दॅट गम सलाइन. ओके, सो 6% ॲकॅशिया इन नॉर्मल सलाइन. सो गम सलाइन इट हॅज द सेम ऑस्मॉटिक प्रेशर अँड विस्कॉसिटी ॲज दॅट ऑफ ब्लड. ओके, सो ब्लडची जी काही सेम विस्कॉसिटी आहे, ऑस्मॉटिक प्रेशर आहे, तसं सेम जे आहे ते असणार आहे. ओके, ब्लड सारखंच ऑस्मॉटिक प्रेशर आणि विस्कॉसिटी गम सलाइन सोल्युशनची असणार आहे. ओके, इट हेल्प्स टू रिस्टोर द ब्लड प्रेशर इनिशियली अँड मेंटेन इट फॉर द लॉन्गर पिरियड दॅन द नॉर्मल सलाइन. ओके, सो काय करतो की ब्लडचा जो प्रेशर आहे, ओके, ते मेंटेन ठेवायचं काम करतो सुरुवातीला. ओके, आणि नंतर मग लाँग पिरियडसाठी ते मेंटेन कंटिन्यू करतो. ओके, अँड देअर इज अ डेंजर ऑफ गम इंटरफिअरिंग विथ एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑन द सर्फेस ऑफ आरबीसीज. ओके, सो हियर इट इज मेन्शन द डेंजर कंडिशन इन विच गम इंटरफिअरिंग्स विथ द एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑन द सर्फेस ऑफ आरबीसीज. ओके, सो आपल्या ज्या हिरड्या आहेत, ओके, गम्स विच जनरली इंटरफिअरिंग विथ दिस फिनॉमिना दॅट एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड ऑन द सर्फेस ऑफ सॉरी सो इथे काय सांगितलेलं आहे की गम सलाइन सोल्युशन की देर आर डेंजर ऑफ गम इंटरफिअरिंग विथ द एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑन द सर्फेस ऑफ आरबीसीज बाय फॉर्मिंग अ कोटिंग. ओके, सो रेड ब्लड सेलच्या सर्फेसवर जे काही कोटिंग फॉर्म होणार आहे ते काय केलं जातं, एक्सचेंज जे होणार आहे ते सुद्धा तिथे स्टॉप केलं जातं. ओके, अँड ऑल्सो सम हिपॅटिक डीअरेंजमेंट्स मे बी कॉज्ड. ओके, सो जे काही हिपॅटिक डिस्टर्बन्सेस आहेत, ओके, ते मग अराईज होतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द गम सलाइन सोल्युशन विच ॲक्ट्स ॲज अन प्लाझ्मा एक्सपांडर. ओके, सो आपण टोटल 5 प्लाझ्मा एक्सपांडर बघितलेले आहेत, डेक्स्ट्रान, जिलॅटिन, पॉलीविनाइल पायरोलिडिन, देन फिजिओलॉजिकल सलाइन सोल्युशन अँड गम ॲकॅशिया सोल्युशन. ओके, नेक्स्ट पार्ट, लास्ट पार्ट फ्रॉम दिस चॅप्टर इज दॅट थेरापेटिक युजेस ऑफ
इंट्रावेनस फ्लुइड थेरपी. ओके, सो ह्या इंट्रावेनस फ्लुइड थेरपीचे थेरापेटिक यूजेस काय काय आहेत बघा. सो शॉक इज द मेन कॉज फॉर द यूज ऑफ फ्लुइड थेरपी विच हॅज अन व्हरायटी ऑफ अदर यूजेस. ओके, सो कोणते अदर यूजेस आहेत इंट्रावेनस थेरपीचे फ्लुइड थेरपीचे. फर्स्ट आहे, इट इज यूज्ड फॉर द रिस्टोरेशन ऑफ ब्लड वॉल्यूम अँड इन शॉक आफ्टर द सिव्हिअर इमोरेजेस. ओके, सो शॉक लाईक कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके, आणि ब्लड प्रेशर जे आहे ते तसंच रिस्टोर करण्याच्या प्रोसेससाठी यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट इज दॅट इट इज ऑल्सो यूज टू इन्क्रीज द ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी ऑफ ब्लड इन ॲनिमल्स. ओके, सो ब्लडची जी ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी आहे ते सुद्धा इन्क्रीज केली जाते. ओके, अँड इट इज यूज टू करेक्ट द हायपोप्रोटीनेमिया ॲज इन मॅरॅजमस बर्न. ओके, सो उपासमार किंवा भाजलं आहे, मॅरॅजमस मीन्स उपासमार आणि बर्न्स मीन्स जे भाजलं जातं. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये हायपोप्रोटीनेमिया लाईक कंडिशन अराईज होतात की जिथे प्रोटीनचं जे कंटेंट आहे ते फार कमी होतं. ओके, सो त्या कंडिशनमध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट इज दॅट इट इज यूज टू सप्लाय अ इम्युन बॉडीज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस लाईक स्कारलेट फीवर पोलिओ मिसेल्स. ओके, सो ह्या डिसऑर्डर्समध्ये इम्युन बॉडी जी आहे ती सप्लाय करण्यासाठी जे आहे ते इंट्रावेनस फ्लुइड थेरपी यूज केली जाते. ओके, सो स्कारलेट फीवर आहे, पोलिओ आहे, मिझल्स आहे, यासारखे कंडिशनमध्ये ही जी थेरपी आहे ती यूज केली जाते. ओके, सो स्कारलेट फीवर विच इज जनरली मोस्ट कॉमन फीवर विच इज ऑब्झर्व्ड इन टू द चिल्ड्रन ऑफ 5 to 15 एज. ओके, सो 5 to 15 वर्षांचे मुलं आहेत त्याच्यामध्ये स्कारलेट फीवर जो आहे तो दिसून येतो. त्याच्यामध्ये काय आहे तर बॅक्टेरियल इलनेस, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे काय होणार आहे, बॅक्टेरियामुळे काय होणार आहे, इलनेस डेव्हलप होणार आहे. ओके, आणि ऑल्सो घसा जो आहे त्याला खूप त्रास होतो. ओके, दॅट इज स्कारलेट फीवर. नेक्स्ट पोलिओ सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आणि नेक्स्ट आहे मिझल्स. ओके, सो मिझल्स इट इज अन व्हायरल इन्फेक्शन. ओके, सो दॅट सिरियस फॉर स्मॉल चिल्ड्रन बट इझिली जनरली प्रिव्हेंटेबल. ओके, सो इझिली प्रिव्हेंट करू शकतो. मिसल्स लाईक कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण जे वॅक्सिन्स आहे ते यूज करून इझिली रिकवर करू शकतो. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे हिमॅटेनिक्सचा पार्ट बघितलेला आहे, अँटीकोगुलंट्स बघितलेला आहे, हिमोस्टॅटिक बघितलेला आहे आणि प्लाझ्मा एक्सपांडर बघितलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर इथे विचार केला तर पूर्ण चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये. हमखास क्वेश्चन हे जे चार सेपरेट इंडिव्हिज्युअल पार्ट आहे त्याच्यावर विचारले गेलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला स्टडी करायचा आहे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्टचा. ओके, सो तुम्हाला जर ह्या पूर्ण चॅप्टरचा कोणता पार्ट कोणता पॉईंट जर समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो आजचं लेक्चर मी इथेच संपवते. थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.